करण्यात आलेले आहे. वेगवेगळे आयपीएस अधिकारी व आयएएस अधिकारी या ठिकाणी विशेष 5-1 किलोमीटरच्या आवारावर 4-5 पोलीस अशा प्रकारचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी भीमा कोरेगावला दिसतो आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आज वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून लोक यायला सुरुवात झालेली आहे. आज 31 जानेवारी उद्या चांगलं दर्शन व्हावं, चांगला सलाम ठोकता यावा, आपल्या पूर्वजांना क्रांतिकारी जयभीम करता यावा या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून लोक आले. हाय जयभीम. जयभीम कुठून आला? जिल्हा वर्धा. वर्धेहून आलात का? कशासाठी आलात इकडं भीमा कोरेगावला? भीमा कोरेगावला सलामी द्यायला. सलामी द्यायला आले? वा वा. वय किती आहे? वय 89. 90 आहे. 90 वर्ष वय आहे, तरी सुद्धा प्रचंड खचाखच ऊर्जा. हे वय हे बघा झोपायचं आहे, मात्र आई चक्क हातात झेंडा घेऊन आणि गळ्यात पंचशिलेचा ध्वज घेऊन आई प्रत्यक्ष मैदानात आलेली आहे. ही दुसरी आई आहे. आई कुठून आलात? वर्धा जिल्हा पुलगाव. पुलगाव म्हणजे वर्धा जिल्ह्यातून आलात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पावलं जास्त वर्धा जिल्ह्यात पडलेले आहेत. 4-5 ठिकाणी वर्धा जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेले आहेत. काय वर्धा जिल्ह्यातून इकडे येण्यासाठी किती लोक आले असतील अंदाजे? आम्ही आलो 100 लोक. 100 लोक आलात. काय येण्याचं प्रयोजन इकडे वर्धा? शौर्य वीरांनी आमच्यासाठी बलिदान दिलं, आम्हाला आझाद केलं, आधार दिला त्यांना, आझाद केलं, आझाद केलं, आम्हाला माणसात बसवलं, माणसात बसवलं, स्वाभिमान मिळवून दिला. स्वाभिमान मिळवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 तारखेला प्रत्येक 1 जानेवारीला इथे यायचे सलामी देण्यासाठी यायचे, त्याची आठवण स्मरण म्हणून आलेली आता हे आहे आपल्या पूर्वजाबद्दल कृतज्ञ भाव. सी डब्ल्यू